सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया। भाऊबीज, दिवाळीतील आणखीन एक महत्त्वाचा दिवस, या दिवसाला यमद्वितीयाही म्हटली जाते। मग भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते ते का म्हणून भाऊबीज का साजरी केली जाते आणि याला यमद्वितीया का म्हटली जाते? तर या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्याकडे जेवायला गेलेला होता आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि त्यांच्या उदंड आयुष्याची कामना करतात। कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते आणि हा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशात सुद्धा साजरा केला जातो। तिथे मात्र याला भाई दूज असं म्हटलं जातं। तर यावर्षी सगळ्यांनी हा दिवस अतिशय आनंद उत्साहाने साजरा करा। भाऊबीजेबद्दल अधिक माहिती मी तुम्हाला देणारच आहे, पण तत्पूर्वी आपण माझं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली संस्कृती आणि परंपरा यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती मराठीमध्ये जाणून घ्या। आज आपण आहोत डॉक्टर जयश्री जाधव व डॉक्टर पांडुरंग जाधव यांच्या कुटुंबासोबत भाऊबीज साजरी करण्यासाठी। असं म्हणतात की भाऊबीजेच्या दिवशी स्त्रियांमधील देवी तत्व जागृत होते, म्हणून अशा वेळी जर भाऊ आपल्या बहिणीच्या सान्निध्यात असेल आणि तिच्या हाताने औक्षण करून घेईल, तिच्या हातचा बनवलेला पदार्थ खाईल, तर ते त्याच्यासाठी नक्कीच व्यावहारिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक होणार असतं, कारण बहीण भावांचं प्रेमच काही अनोखं आहे। या दिवशी बहिणी भावाला सुगंधी तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान घालतात। खरं म्हणजे दिवाळी ही थंडीत येत असल्यामुळे तेल आणि उटणं याने शरीर अधिकच मुलायम होण्यास मदत होते। त्यानंतर पाटासमोर रांगोळी काढली जाते आणि कपाळावर कुंकवाचा तिलक लावून भावाचं बहिणी औक्षण करतात, त्याच्या दीर्घायुष्याची त्याच्या आरोग्य संपन्नतेची त्या कामना करतात। भाऊ ही बहिणीला तिच्या आवडीची भेट, कपडे, दागिने अशा वस्तू देऊन खुश करत असतो। ज्या स्त्रियांना भाऊ नाही त्या चंद्राचं औक्षण करतात। भावाच्या आवडीचं जेवण बनवलं जातं। खरं म्हणजे दिवाळीच्या दिवसात घरात बनवलेले चकली, लाडू, सणाची लज्जत काही अजूनच वाढवत असते। हा सण भाऊ बहिणी यांच्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो। बीजेपासून चंद्रकोर ही वर्धमानता दर्शवत असते आणि म्हणूनच भाऊ बहिणींचं प्रेम सुद्धा असंच त्या चंद्रकोरेप्रमाणे वृद्धिंगत होत राहो याचीच आठवण म्हणून कदाचित भाऊबीज ही द्विजेच्या दिवशी साजरी केली जात असेल असं मला वाटतंय। आपण अद्याप माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तो शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची कमेंट लिहून पाठवू शकता। अजूनही कोणत्या वेगळ्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवू शकता। माझा नवीन व्हिडिओ येईपर्यंत